जिल्हाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीसाठी जागा दिल्यास आम्ही कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करायला तयार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत अजय बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा स्वाती धोटेकर यांनी दिली आहे. एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीत 16 ते 18 वर्षांची दोन झाडे लागतात, त्यामुळे आता पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अजय बहुउद्देशीय संस्था भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग सामाजिक पर्यावरण आणि प्रदूषण निवारण मंडळ चंद्रपूर, सह्याद्री देवाई सामाजिक संस्था आणि इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन यांच्या माध्यमातून अॅग्रोबेस पासून तयार करण्यात आलेल्या मोक्ष काष्ट वापरून अंत्यसंस्कार करण्यात आला असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले असून हा पर्यावरण पूरक उपक्रम वृक्ष संगोपन आणि वृक्ष जतन करण्यासाठी कारगर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आम्ही पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार काल कोरोना वाडीवर केलेला आहे मोक्षधाम इथे चंद्रपूरला. एका मृत व्यक्तीमागे दोन झाडं लागतात 16 ते 18 वर्षाची जाळ्यासाठी त्याला. तर आम्ही हे ॲग्रो बेसवर तयार केलेलं तुराटी आणि पराटी पासनं तयार केलेलं मोक्ष काष्ट म्हणून आहे ते वापरलेलं आहे त्या अंत्यसंस्काराला. आणि पूर्णपणे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या कुटुंबातील लोक पण समाधानी आहेत. आणि आपण असं करून महिन्याला 1200 झाडं, वर्षाला 18000 झाडं वाचवू शकतो आपण. त्याच्यामुळे पर्यावरणासंबंधी जनजागृती ही आम्ही करतो आहे. आम्हाला पालिकेने किंवा कलेक्टर साहेबांनी आम्हाला स्मशानभूमीसाठी जागा द्यावी. आम्ही आत्ता पण ह्या कोरोना बॉडी सगळ्या करायला तयार आहोत, पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार त्यावर करायला तयार आहोत. आणि आम्हाला त्यांनी जागा अवेलेबल करून दिली तर खूप छान होईल, कारण आम्हाला खूप त्रास होतो आहे या सगळ्या गोष्टी करताना.